ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकिंग न्यूज यानंतरची आपण पाहणार आहोत. खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांना भाजपकडून मंत्रीपदापासून डावललं गेल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये आता राजीनामा सत्र सुरू झाल्याचं दिसतंय. काल भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज जिल्ह्यातल्या जवळपास 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. आज शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सविता रामदास बडे यांनी आपल्या सदस्यपदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे. यासह जिल्ह्यातील भाजपच्या विविध 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. दरम्यान प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यानं बीड जिल्ह्यातल्या भाजपच्या गटामध्ये मोठी नाराजी आणि अस्वस्थता पसरल्याचं बोललं जात आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुरेश, पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचं राजीनामा सत्र आता सुरू झाल्याचं आपण पाहतो आहोत, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य प्रीतम मुंडेंची सुरुवातीला मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार, त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे भाजपा पदाधिकारी आहेत आणि पंकजा मुंडे समर्थक आहेत ते खुश होते. मात्र ज्यावेळेस प्रीतम मुंडेंना नाव वगळण्यात आलं, त्यांना डावलण्यात आलं, त्यानंतर मात्र बीड जिल्ह्यामध्ये मुंडे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र नाराजी आहे, संताप व्यक्त केला जात आहे. तोच संताप आपण पाहतोय या राजीनामा सत्रामधून समोर आलेला आहे. ऍडव्होकेट सर्जेराव तांदळे असतील जे जिल्हा सरचिटणीस भाजपाचे आहेत, त्याचबरोबर ज्या जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे आणि आणखी असे 14 जणांनी राजीनामा दिला. यामध्ये म्हणजे वेगवेगळे त्यांच्याकडे पदं दिलेले आहेत. यामध्ये काही जणांकडे भटक्या विमुक्त जमातीचा असेल, अल्पसंख्याकांचा असेल, असे सर्वच घटकातील जे प्रीतम मुंडे समर्थक आणि विशेषतः मुंडे समर्थक आहेत यांच्यामध्ये तीव्र नाराजी आहे. मुंडे कुटुंबाला कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आहे. आणि भाजपाकडून वारंवार त्रास देणं, याला जर आपण पाहिलं अजिंक्य, तर या पाठीमागेलची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर 2019 जी निवडणूक झाली या निवडणुकीपासून कुठंतरी भाजपाचा जो अंतर्गत गट आहे तो मुंडे कुटुंबाला दाबण्याचा प्रयत्न करतो. यात पंकजा मुंडेंचा पराभव असेल. आज देखील बीड जिल्ह्यामध्ये आणि परळीमध्ये जर विशेष पाहिलं, पंकजा मुंडे समर्थकांमध्ये जर चर्चा पाहिली तर कुठंतरी भाजपामधल्या एका गटानंच पंकजा मुंडेंचा पराभव केला आणि त्यानंतर अशा पद्धतीनं वारंवार डावलल्या झाल्या कारणानं आता जे भाजपचे पदाधिकारी आहेत आणि पंकजा मुंडे समर्थक आहेत ते नाराज झाल्याचं चित्र दिसून येतं. काल पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी नाही असं जरी दाखवून दिलं असलं तरी अद्यापपर्यंत या राजीनामा सदराच्या संदर्भात त्यांच्याकडून कुठलंही सांगण्यात आलं नाही किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांना तुम्ही राजीनामा देऊ नका अशा संदर्भात सुद्धा सांगण्यात आलं नाही. अजिंक्य, बिल्कुल. सुरेश, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पंकजा मुंडे काल आपल्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणालेल्या होत्या की कोणत्याही प्रकारची नाराजी नाही, जर काही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी नाराज असतील तर आपण त्यांची समजूत घालू असं पंकजा मुंडे म्हणालेल्या होत्या. 14 पदाधिकाऱ्यांनी आता बीडमधल्या राजीनामे दिलेले आहेत, त्यामुळे पंकजा मुंडे त्यांना कशा पद्धतीनं समजवतात, त्यांची समजूत घालण्यामध्ये त्यांना यश मिळतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यानंतर आणखीन एक ब्रेक आपल्याला घ्यायचा आहे. ब्रेकनंतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा दुपारच्या बातम्या.